कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय योग्य आहे. लॉकडाऊनचे नियम लोकांनी पाळावेत. बाहेर गर्दी करू नये. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि जर कोरोनाग्रस्तांची संख्या यापुढेही कमी झाली नाही तर 17 मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून 30 मे पर्यंत करावा असं मत रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. लॉकडाऊनमुळेच आपण कोरोनाला हरवू शकतो. लॉकडाऊनमुळे राज्यात मुंबई ठाणे पुणे या शहरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य सुविधा द्याव्यात. मजुरांना जेवण द्यावं. शाळांच्या प्रांगणात मंडप टाकून त्यांना जेवण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावं अशा सूचनाही आठवले यांनी केल्या आहेत. तीन मे पर्यंत म्हणजे आज 3 मे पर्यंत ही संख्या कमी होताना ते दिसत नाही आणि त्यामुळे लॉकडाऊन शिवाय त्याला दुसरा पर्याय अजिबात नाही. लॉकडाऊनचा निर्णय जो आहे या निर्णयामुळे लाखोची संख्या पर्यंत आम्ही पोहोचलो असतो परंतु आम्ही हजाराच्या संख्येमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे मोठा फायदा झालेला आहे. अनेक लोकांचे जीव वाचवण्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी मोठा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा प्रयत्न करत आहेत.